नमस्कार, मैं गौरव तिवारी और आप देख रहे हैं केसरी उजाला न्यूज। आज महाशिवरात्रि की सभी दर्शकों को केसरी उजाला की तरफ से हार्दिक शुभकामनाएं। नागपुर के नंदनवन में महाशिवरात्रि के पावन पर्व पर लक्ष्मी नारायण मंदिर में कालफुट शिव जी की मूर्ति के दर्शन के लिए सुबह से ही भक्तों का तांता लगा रहा। भक्तों ने कोरोना नियमों का पालन करते हुए दर्शन किया। महाशिवरात्रि पर्व पर विविध धार्मिक आयोजन और शिव जी का रुद्राभिषेक किया गया। 51 फुट शिव की मूर्ति के दर्शन के लिए हर वर्ष इसी तरह महाशिवरात्रि पर्व पर भक्तों की अच्छी खासी भीड़ दिखाई देती है। मृत्युंजय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय सर्वाय महादेवाय ते नमः। महाशिवरात्रि पर्वाच्या सर्व शुभभक्तांना हार्दिक शुभकामना। मी ॲडव्होकेट निलेश गायधने, प्रमुख सचिव श्री लक्ष्मीनारायण देवस्थान सेवा समिती, इथे सेवाव्रत आहे। हरवर्षीप्रमाणे यंदाही आम्ही महाशिवरात्रीचा पर्व मनवत आहोत। मागील दोन वर्षापासून आपल्याला माहीत असेल या कोविडच्या व्हायरसमुळे आपल्याला हा पर्व मनवता आला नाही, जत्रा मनवता आली नाही, लोकांना महादेवाचं दर्शन घेता आलं नाही। परंतु महादेवाच्या कृपेने यावर्षी हे कोरोनाचं संकट जवळजवळ नाहीसं झालेलं दिसतंय आणि पुनश्च सर्व शुभक्त या दर्शनाला उघाने लाईनी लावतात। शासनाने दिलेल्या सर्व निर्देशांचं पालन करून आम्ही इथे यावर्षी महाशिवरात्रीच्या जत्रेचं आयोजन केलेलं आहे। या शुभक्त जे इथे येतात आहेत त्यांचं मंदिर सेवा समितीतर्फे मी इथे आभार व्यक्त करतो आणि त्यांना ही विनंती करतो की त्यांनी प्रसाद, फूल त्याच्यानंतर उत्पत्ती, कपूर हे इथे कुठे लावू नये, कारण की तसे निर्देश नाही। आणि इथे येऊन सगळ्या मनाने आपण प्रत्यक्ष साक्षात दर्शन म्हणजे प्रसाद घ्यावा आणि या महादेवाच्या मूर्तीचं साक्षात दर्शन करावं। आपल्या विदर्भातील सर्वात मोठी 51 फुटची महादेवाची मूर्ती इथे विराजमान आहे, आपण सर्वांनी इथे दर्शन घ्यावं। या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी आम्हाला ज्यांनी सगळ्या हाताने मदत केली आहे त्या सर्व दानदात्यांचे मी इथे आभार मानतो। त्याचप्रमाणे आमचे आमदार माननीय कृष्णाजी खोपडे यांच्या मदतीमुळे आम्हाला इथे फायर ब्रिगेड, ॲम्ब्युलन्सची सेवा आणि बाकी सर्व सेवा उपलब्ध झाल्या। तसेच आमचे सर्व नगरसेवक श्री तानाजी वनवे, श्री हरीश परमानंदाने यावे आणि शिव महादेवाचं या मूर्तीचं दर्शन करावे अशी मी त्यांना नम्र विनंती करतो। हर हर महादेव। आज के लिए बस इतने, देखते रहे केसरी उजाला न्यूज।